नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज। सांगली लोकसभा मतदारसंघात भाजप यावेळी भाकरी फिरवणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। याचबरोबर भाजपाचे सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी आतापासून कवटे मंकाळजत या भागातील गावांना भेटी देण्याचे सुरू केले आहे। देशमुखांचा झंझावात दौरा पाहता हेच लोकसभेचे भाजपाचे उमेदवार असतील या चर्चेस जोर आला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पृथ्वीराज देशमुख यांचे संबंध सर्वश्रुत आहेत, त्यामुळे यावेळेस खासदार संजय पाटील यांना तिकीट न देता पृथ्वीराज देशमुख यांना तिकीट देतील अशीही सर्वत्र चर्चा आहे। आतापर्यंत देशमुख यांनी जिल्ह्यात भाजपाचे जिल्हाध्यक्ष म्हणून चांगल्या प्रकारे पक्षाची मोर्चे बांधणी केली आहे। जिल्ह्यात सर्वत्र भाजपाचे संख्याबळ वाढले आहे। यावेळेस भाजपाचे पक्षश्रेष्ठी भाकरी फिरवतील ती मात्र शंका नाही आणि याही वेळेस भाजपाचाच खासदार सांगलीत झेंडा फडकवेल असेच काही सूत्रांकडून माहिती मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज।